नमस्कार, हाऊस चॅनलवर आपलं स्वागत. आज आपण दिवाळी स्पेशलमध्ये बनवणार आहोत खुसखुशी तसेच शंकरपाळे. त्यासाठी एक वाटी दूध गरम करायला ठेवलं, त्यात एक वाटी साखर घातली. साखर वितळल्यावर त्याच मापाने एक वाटी तूप ऍड केलं आणि चिमूटभर मीठ घातलं. हे दूध, साखर आणि तुपाचं मिश्रण एका भांड्यात काढून घेतलं. साधारण कोमट असताना त्यात थोडा थोडा मैदा घालायचा. सुरुवातीला 2 कप मैदा घातला. मिश्रण एकत्र करून घेतलं. त्यात थोडा थोडा मैदा ऍड करत राहायचं. आपली पोळ्यांची कणिक असते त्यापेक्षा हे पीठ घट्ट झालं पाहिजे. सर्व पीठ व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर अर्धा तास झाकून ठेवायचं. अर्ध्या तासाने पुन्हा सर्व कणिक एकसारखी करून घ्यायची. एक गोळा घेऊन पोळपाटावर एकसारखा लाटून घ्यायचा. कुठे जाड कुठे बारीक असा व्हायला नको, अगदी एकसारखा लाटला गेला पाहिजे. त्यानंतर चाकूने आपल्याला जसा हवा तसा शंकरपाळ्यांचा आकार कापून घ्यायचा. कुणाला चौकोनी आवडतो कुणाला पाटोडी सारखा. मी इथे चौकोनी आकाराचे शंकरपाळे कापून घेतले. एकाच वेळी सर्व शंकरपाळे टाकून घ्यायचे. सर्व शंकरपाळे तळताना मंद गॅसवरच तळायचे. चहू बाजूनी एकसारखाच रंग दिसला पाहिजे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे गोल्डन दिसले की काढून घ्यायचे. अशा पद्धतीने शंकरपाळे तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.